सर्वांना शुभ दिवस. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. या आधीच्या क्लास मध्ये आपण फॉरमॅटिंग टूलबारच्या काही ऑप्शन्स बद्दल शिकलो, जसे की फॉन्ट नेम, फॉन्ट साइज, बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन इत्यादी, आणि त्यांचा उपयोग कुठे होतो हे देखील आपण शिकलो. आपल्या सर्वांना आठवतंय का की आपण या आधीच्या क्लासमध्ये काय काय शिकलो? आजच्या क्लासला सुरुवात करण्याआधी आपण या आधीच्या क्लासमध्ये काय शिकलो त्याची थोडी उजळणी करूया. आपण सांगू शकता का सॉफ्टवेअर म्हणजे काय? सॉफ्टवेअर हे एक असे सॉफ्टवेअर आहे, याला आपण आपल्या गरजेनुसार कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करून त्याचा उपयोग करू शकतो. आपण सांगू शकता का रायटर फाईलचे दुसरे नाव काय आहे आणि आपण रायटर फाईलला किती प्रकारे ओपन करू शकतो? रायटरला टेक्स्ट डॉक्युमेंट देखील म्हणतात आणि याला आपण भरपूर प्रकारे ओपन करू शकतो. फॉरमॅटिंग टूल म्हणजे काय? फॉरमॅटिंग टूलबारचा उपयोग करून आपण टेक्स्टमध्ये खूप बदल करू शकतो, जसे की रायटिंग स्टाईल बदलणे, साईज बदलणे, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन इत्यादी. टेक्स्ट बाउंड्रीज म्हणजे काय? टेक्स्ट बाउंड्रीज आपल्याला रायटर पेजमध्ये टायपिंग करण्यासाठी मदत करतो. ॲरो कीज किती असतात आणि त्यांचा उपयोग काय असतो? ॲरो कीज 4 असतात आणि यांचा उपयोग आपण आपल्या कर्सरला रायटर पेजवर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाण्यासाठी करतो. आता पुढे जा आणि सर्वांनी आपला कम्प्युटर स्विच ऑन करा. तर आता आपण रायटर फाईलला ओपन करा आणि जर आपल्याला काही अडचण येत असेल तर व्हिडिओ पहा आणि रायटर फाईल कशी ओपन करतात हे शिका. चला आता आपण रायटरच्या फाईलला दुसऱ्या पद्धतीने कसे ओपन करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम डेस्कटॉपवर आपल्या पॉइंटरला ओपन ऑफिस लिहिलेल्या आयकॉनवर घेऊन जा आणि त्यावर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने डबल क्लिक करा. आपल्या समोर एक क्विक स्टार्ट विंडो ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. त्यामधील टेक्स्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवर आपल्या माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने डबल क्लिक करा. आपली ओपन ऑफिस रायटरची फाईल ओपन होईल. आज आपण फॉरमॅटिंग बारवरील राहिलेल्या भागांबद्दल शिकणार आहोत, म्हणजेच अलाइनमेंट म्हणजे काय आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल शिकणार आहोत. फॉन्ट कलर म्हणजे काय आणि त्याचा उपयोग आपण का करतो? हायलाइटिंग कलर म्हणजे काय आणि त्याचा उपयोग आपण का करतो? बॅकग्राऊंड कलर म्हणजे काय आणि त्याचा उपयोग आपण कसा आणि का करतो? आणि त्यानंतर आपण बुलेट आणि नंबरिंग बद्दल शिकणार आहोत आणि त्यांचा उपयोग कसा आणि का करतात हे देखील आपण शिकणार आहोत. चला आता आपण प्रथम अलाइनमेंट बद्दल शिकूया. आपण सांगू शकता का अलाइनमेंट म्हणजे काय आणि अलाइनमेंटचे किती प्रकार असतात? अलाइनमेंट हे फॉरमॅटिंग बारचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यांचा उपयोग करून आपण आपल्या टेक्स्टला किंवा पॅराग्राफला आपल्याला हवे तसे सेट करू शकतो. आपल्याला पेजवर ज्या ठिकाणाहून लिहायचे आहे त्या जागेला आपण अलाइनमेंटच्या मदतीने सेट करू शकतो. म्हणजेच आपल्याला ठरवायचे आहे की आपण लिहिलेल्या टेक्स्टला पेजच्या डाव्या बाजूला, उजव्या बाजूला का मध्येच ठेवायचे आहे. अलाइनमेंट 4 प्रकारचे असतात. लेफ्ट अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट आणि जस्टिफाय अलाइनमेंट इत्यादी. चला आता आपण अलाइनमेंटचा उपयोग कसा करतात हे शिकूया. सर्वात प्रथम आपण लेफ्ट अलाइनमेंट बद्दल शिकूया. लेफ्ट अलाइनमेंट च्या उपयोगाने आपण टेक्स्ट किंवा पॅराग्राफला टाईप केले असता ते टेक्स्ट किंवा पॅराग्राफ डाव्या बाजूने टाईप होतो. म्हणजेच आपण जे काही टेक्स्ट
किंवा पॅराग्राफ लिहिला आहे तो रायटर पेजच्या डाव्या बाजूला टाइप होईल. रायटरच्या फाईलमध्ये लेफ्ट अलाइनमेंट पहिल्यापासूनच सिलेक्ट केलेली असते. आपण जे काही टाइप करू ते सर्व डाव्या बाजूने लिहायला सुरू होते आणि आपला कर्सर देखील नेहमी डाव्या बाजूलाच असतो. याची कंट्रोल प्लस एल ही शॉर्टकट कमांड असते. आता या दिलेल्या व्हिडिओमध्ये पहा आणि शिका. चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने लेफ्ट अलाइनमेंट कसे करतात हे शिकूया. लेफ्ट अलाइनमेंटचा उपयोग आपण टेक्स्टला सिलेक्ट करून किंवा सिलेक्ट करण्याआधी देखील करू शकतो. रायटर पेजवर लेफ्ट अलाइनमेंट आधीपासूनच सिलेक्ट केलेली असते. याचा अर्थ असा की आपण रायटर पेजवर काही टेक्स्ट टाइप केली असता ती टेक्स्ट पेजच्या डाव्या बाजूने टाइप व्हायला सुरुवात होते, जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. आपण सेंटर अलाइनमेंटचा उपयोग कसा करतात हे शिकूया. सेंटर अलाइनमेंटचा उपयोग करून आपण आपले टेक्स्ट किंवा पॅराग्राफ पेजच्या मध्ये आणू शकतो किंवा याचा उपयोग केला असता आपण पेजच्या मधून टाइप करायला सुरू करू शकतो. आपण सेंटर अलाइनमेंटचा उपयोग हेडिंग किंवा टायटल लिहायला देखील करू शकतो. सेंटर अलाइनमेंटसाठी कंट्रोल प्लस ई ही शॉर्टकट कमांड असते. आता दिलेल्या व्हिडिओमध्ये पहा आणि शिका. चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने सेंटर अलाइनमेंटचा उपयोग कसा करतात हे शिकूया. जसे की आपल्याला माहिती आहे की अलाइनमेंटचा उपयोग आपण टेक्स्टला सिलेक्ट करून किंवा सिलेक्ट न करता देखील करू शकतो. टेक्स्टवर सेंटर अलाइनमेंटचा उपयोग करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवरील सेंटर अलाइनमेंट या ऑप्शनवर घेऊन जा आणि माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने यावर क्लिक करा. आपल्याला दिसेल की आपल्या रायटरच्या पेजवरील कर्सर हा पेजच्या मध्ये आलेला आहे. त्यानंतर आपण पेजवर टाइप करायला सुरुवात केली असता आपल्याला लक्षात येईल की टाइप केलेले टेक्स्ट हे पेजच्या मध्ये टाइप होत आहे, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. सेंटर अलाइनमेंटचा उपयोग करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस ई या शॉर्टकट कमांडचा देखील उपयोग करू शकतो. राईट अलाइनमेंटच्या उपयोगाने आपण टेक्स्ट किंवा पॅराग्राफला टाइप केले असता ती टेक्स्ट किंवा पॅराग्राफ रायटर पेजच्या उजव्या बाजूला जाते. राईट अलाइनमेंट हा ऑप्शन सिलेक्ट केला असता आपण जे काही टेक्स्ट किंवा पॅराग्राफ लिहिला आहे तो डाव्या बाजूने उजव्या बाजूला जाईल. राईट अलाइनमेंट साठी कंट्रोल प्लस आर या शॉर्टकट कमांडचा उपयोग करतात. अलाइनमेंटचा उपयोग आपण टेक्स्टला सिलेक्ट करून देखील करू शकतो किंवा सिलेक्ट न करता देखील आपण अलाइनमेंटचा उपयोग करू शकतो. आता दिलेल्या व्हिडिओमध्ये पहा आणि शिका. चला आता आपण रायटर पेजवर राईट अलाइनमेंटचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. आपल्याला माहित आहे की अलाइनमेंटचा उपयोग आपण टेक्स्टला सिलेक्ट करून किंवा सिलेक्ट न करता देखील करू शकतो. आता समोर आपल्याला आपला कर्सर रायटर पेजच्या मध्ये दिसत आहे. त्या कर्सरला पुढच्या लाईनवर घेण्यासाठी एंटर बटनचा उपयोग करा. आपल्याला दिसेल की आपला कर्सर पुढच्या लाईनवर आलेला आहे. त्यानंतर राईट अलाइनमेंटचा उपयोग करण्यासाठी म्हणजेच लिहिलेले टेक्स्ट उजव्या बाजूवरून सुरू करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या राईट अलाइनमेंट या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने क्लिक करा. आपल्याला दिसेल की आपला कर्सर हा रायटर पेजच्या उजव्या बाजूला आलेला आहे. त्यानंतर जर आपण या पेजवर टाइप करायला सुरुवात केली तर आपल्याला दिसेल आपण टाइप केलेली टेक्स्ट उजव्या बाजूने टाइप व्हायला सुरुवात होत आहे आणि ती
मागे डाव्या बाजूला सरकत आहे, जसे की आपल्याला समोर दिसत आहे। या प्रकारे आपण राईट अलाइनमेंटचा उपयोग करून टेक्स्टला उजव्या बाजूला लिहू शकतो, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे। जस्टिफाय अलाइनमेंटने आपण लाईनला एक सारखे करू शकतो। जस्टिफाय अलाइनमेंटला सिलेक्ट केले असता सर्व लाईन एकसारख्या होतात आणि सर्व टेक्स्ट किंवा पॅराग्राफ रायटर पेजच्या डाव्या बाजूला येतात। यासाठी कंट्रोल प्लस जे ही शॉर्टकट कमांड वापरतात। आता दिलेल्या व्हिडिओ मध्ये पहा आणि शिका। चला आता आपण यानंतर जस्टिफाय अलाइनमेंटचा उपयोग रायटर पेजवर कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया। याआधी आपण लेफ्ट अलाइनमेंट, राईट अलाइनमेंट आणि सेंटर अलाइनमेंटचा उपयोग करायला शिकलो। आता जस्टिफाय अलाइनमेंटचा उपयोग करण्यासाठी सर्वात प्रथम समोर दिसत असलेली टेक्स्ट सिलेक्ट करणे गरजेचे असते। त्यासाठी कंट्रोल प्लस ए या कमांडचा उपयोग करा आणि समोर दिसत असलेल्या टेक्स्टला सिलेक्ट करा। त्यानंतर आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने फॉरमॅट बारवर घेऊन जा आणि त्या ठिकाणी दिसत असलेल्या जस्टिफाय अलाइनमेंट या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने क्लिक करा। आपल्याला दिसेल आपण सिलेक्ट केलेली टेक्स्ट ही रायटर पेजच्या डाव्या बाजूला आलेली आहे, तसेच ती एका लाईन मध्ये आपल्याला दिसून येईल, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे। जस्टिफाय अलाइनमेंटचा उपयोग करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस जे या शॉर्टकट कमांडचा देखील उपयोग करू शकतो। आता आपण सर्वांनी या पेजवर असलेल्या सर्व टेक्स्टला डिलीट करा। समोर दाखविलेल्या पॅराग्राफला पटकन टाइप करा आणि टाइप केल्यानंतर त्या पॅराग्राफला सिलेक्ट करा, कारण आपण या पॅराग्राफवर फॉरमॅटिंग करणार आहोत। बुलेट्स आणि नंबरिंग हे असे ऑप्शन्स आहेत ज्याचा उपयोग करून आपण आपल्या महत्त्वाच्या लाईन किंवा हेडिंग बरोबर सिम्बॉल आणि नंबरला इन्सर्ट करू शकतो। बुलेट्स मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बुलेट्स असतात जे की सिम्बॉल सारखीच असतात। या व्हिडिओच्या मदतीने शिकूया लाईन किंवा पॅराग्राफच्या पुढे बुलेट्स किंवा नंबर कसे इन्सर्ट करतात। चला आता आपण रायटर पेज वरील टेक्स्ट किंवा पॅराग्राफच्या पुढे बुलेट्स आणि नंबरिंगचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया। त्यासाठी सर्वात प्रथम ज्या ठिकाणी आपल्याला बुलेट्स किंवा नंबरिंग इन्सर्ट करायचे असतील त्या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्या कर्सरला घेऊन या, म्हणजेच टेक्स्ट किंवा पॅराग्राफच्या सुरुवातीला आपल्या कर्सरला घेऊन या। त्यानंतर आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने फॉरमॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या बुलेट्स आणि नंबरिंग या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने लेफ्ट क्लिक करा। आपल्या समोर बुलेट्स आणि नंबरिंग टूलबार ओपन होईल। त्यावर आपल्याला खूप वेगवेगळे ऑप्शन्स दिसून येतील। त्यावरील बुलेट्स आणि नंबरिंग या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक केले असता आपल्या समोर एक विंडो ओपन होईल। आपल्याला समोर बुलेट्सचे भरपूर वेगवेगळे प्रकार दिसत आहेत। आपल्याला हवा असलेला प्रकार आपण या ठिकाणी निवडू शकतो आणि त्यानंतर आपल्या पॉइंटरने ओके बटनवर क्लिक केले असता या प्रकारे पॅराग्राफच्या सुरुवातीला बुलेट्स इन्सर्ट होईल, जसे की आपल्याला समोर दिसत आहे। या ठिकाणी पॅराग्राफच्या सुरुवातीला ज्या ठिकाणी आपण कर्सरला ठेवले होते त्या ठिकाणी बुलेट्स इन्सर्ट झालेली आहे। त्यानंतर जर आपल्याला पुढच्या पॅराग्राफवर नंबरिंगचा उपयोग करायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्या कर्सरला त्या पॅराग्राफच्या सुरुवातीला घेऊन या आणि त्यानंतर आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने फॉरमॅट बारवर घेऊन जा आणि
या ठिकाणी दिसत असलेल्या नंबरिंग या ऑप्शनवर पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. पुन्हा आपल्या समोर बुलेट्स आणि नंबरिंग टूलबार ओपन होईल, ज्यावर आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसत आहेत. त्यामधील बुलेट्स आणि नंबरिंग या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा. पुन्हा आपल्या समोर एक विंडो ओपन होईल, ज्यामध्ये भरपूर बुलेट्स आणि नंबरिंगचे प्रकार आपल्याला दिसून येतील. या विंडो मध्ये आपल्याला नंबरिंग टाइप हा ऑप्शन दिसत असेल, यावर आपल्या पॉइंटरने क्लिक केले असता आपल्या समोर भरपूर प्रकार दिसून येतील. त्याचप्रकारे पुन्हा जर आपण आपल्या पॉइंटरने आउटलाइन या ऑप्शनवर क्लिक केले असता पुन्हा आपल्याला वेगवेगळे भरपूर प्रकार दिसून येतील. यामधील आपण कोणताही ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. पुन्हा ग्राफिक्स या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक केले असता पुन्हा आपल्या समोर या प्रकारे भरपूर ऑप्शन्स आपल्याला दिसून येतील, जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर आपल्या पॅरेग्राफवर नंबरिंगचा उपयोग करण्यासाठी आपल्या पॉइंटरने नंबरिंग या ऑप्शनवर क्लिक करा. आपल्या समोर नंबरिंगचे भरपूर प्रकार ओपन होतील. या ठिकाणी आपल्याला हवा असलेला प्रकार निवडा आणि त्यानंतर ओके या बटनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेले नंबरिंग पॅराग्राफवर अप्लाय झालेले आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचनंतर जर आपल्याला या एक नंबरच्या नंतर या पॅराग्राफच्या खाली जर दुसऱ्या पॅराग्राफला नंबरिंग करायचे असेल तर पुन्हा आपल्या कर्सरला त्या पॅराग्राफच्या पुढे घेऊन या आणि त्यानंतर फॉर्मॅट बारवरील नंबरिंग या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की पुढचा नंबर या पॅराग्राफवर अप्लाय झालेला आहे. त्याचप्रकारे आपल्याला जर बुलेट्सचा उपयोग करायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला या पॅराग्राफच्या शेवटी घेऊन या आणि या ठिकाणी जर आपण एंटर बटनचा उपयोग केला तर आपल्याला दिसेल की या ठिकाणी बुलेट्स तयार झालेली आहे. त्याचप्रकारे जर आपल्याला नंबरिंग पुढे हवे असेल तर आपण पॅराग्राफच्या शेवटी आपल्या कर्सरला घेऊन या आणि या ठिकाणाहून एंटर बटनचा उपयोग केला असता या ठिकाणी आपल्याला दिसेल की पहिल्या नंबरच्या नंतर पुढचा नंबर आलेला आहे, जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकारे आपण रायटर पेजवर टेक्स्ट किंवा पॅराग्राफच्या पुढे नंबरिंग किंवा बुलेट्सचा उपयोग करू शकतो. फॉन्ट कलर आपल्याला टेक्स्टच्या कलरला बदलण्यासाठी मदत करतो. चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने लाईन किंवा पॅराग्राफचा कलर कसा बदलतात ते शिकूया. चला आता आपण रायटर पेजवर टेक्स्ट किंवा पॅराग्राफचा फॉन्ट कलर कसा बदलतात ही व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ज्या टेक्स्ट किंवा पॅराग्राफचा फॉन्ट कलर म्हणजेच रायटिंगचा कलर बदलायचा आहे ते सिलेक्ट करणे गरजेचे आहे. म्हणून त्यासाठी सर्वात प्रथम कंट्रोल प्लस ए या शॉर्टकट कमांडचा उपयोग करा आणि आपल्याला हवी असलेली टेक्स्ट किंवा पॅराग्राफ सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या ए या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मध्ये आपल्या पॉइंटरने आपल्याला हवा असलेला कलर सिलेक्ट करा. आपल्याला दिसेल आपण टाइप केलेला टेक्स्ट किंवा पॅराग्राफ हा त्या कलर मध्ये चेंज झालेला आहे, म्हणजेच बदलला गेला आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. चला आता आपण हायलाइटिंग बद्दल शिकूया. हायलाइटिंग कलरचा उपयोग टेक्स्टचा कलर बदलण्यासाठी नाही तर लिहिलेल्या टेक्स्टच्या मागील कलर बदलण्यासाठी करतात, कारण
आपण हायलाइटिंग कलरचा उपयोगाने फक्त आपण जेवढा लिहिलेला टेक्स्ट किंवा पॅराग्राफ आहे त्याच्या मागील कलर बदलू शकतो, मग जरी आपण मध्ये स्पेस दिला असेल तरी। आता आपण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हायलाइटिंग कलर ऑप्शनचा उपयोग करायला शिका। त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला समोर दिसत असलेला टेक्स्ट किंवा पॅराग्राफ सिलेक्ट करणे गरजेचे आहे। त्यासाठी सर्वात प्रथम कंट्रोल प्लस ए या शॉर्टकट कमांडने आपल्या टेक्स्ट किंवा पॅराग्राफला सिलेक्ट करा। त्यानंतर आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने फॉर्मॅट बारवरील ए बी या ऑप्शनवर घेऊन जा आणि या ऑप्शनच्या ड्रॉप बॉक्सवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक करा। आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये हायलाइटिंग करण्याचे भरपूर कलर आपल्याला दिसून येतील। या बॉक्समधील आपल्याला हवा असलेला कलर सिलेक्ट करा। आपल्याला दिसेल आपली टेक्स्ट आणि पॅराग्राफवर आपण निवडलेल्या कलरचे हायलाइटिंग झालेले आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे। त्याचप्रमाणे हायलाइटिंग केलेला कलर आपण आपल्याला शिकवलेल्या पद्धतीने पुसू शकतो, जसे की आपण याआधी शिकलो आहोत। जसे की आपल्या सर्वांना माहित आहे की कोणतीही लाईन किंवा पॅराग्राफ फॉर्मॅट करण्यासाठी प्रथम ती लाईन किंवा पॅराग्राफ सिलेक्ट करावी लागते आणि ते सिलेक्ट करण्यासाठी माउस, टचपॅड, एरो कीज किंवा शॉर्टकट कमांडचा उपयोग करून आपण सिलेक्ट करू शकतो। चला आता आपण बॅकग्राऊंड कलर कसा बदलतात हे शिकूया। बॅकग्राऊंड कलर आणि हायलाइटिंग कलर या दोन्हीचा उपयोग टेक्स्टच्या मागचा कलर बदलण्यासाठी करतात, पण दोन्हीमध्ये खूप छोटा फरक असतो। हायलाइटिंग कलरने आपण जिथेपर्यंत टेक्स्ट लिहिला आहे त्याला सिलेक्ट करून त्याच्या मागचा कलर बदलू शकतो, पण बॅकग्राऊंड कलरने आपल्या पेजवरील लाईन किंवा पॅराग्राफच्या मागे कलर करू शकतो। यामध्ये सिलेक्ट करण्याची गरज पडत नाही, फक्त कर्सरला त्या ठिकाणी ठेवायचे असते ज्या ठिकाणी आपल्याला बॅकग्राऊंड कलर करायचा असतो। आता आपण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि बॅकग्राऊंड कलर ऑप्शनचा उपयोग करायला शिका। चला आता आपण रायटर पेजवरील लाईन, टेक्स्ट किंवा पॅराग्राफचा बॅकग्राऊंड कलर कसा बदलतात हे व्हिडिओ पाहून शिकूया। त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ज्या लाईनचा, टेक्स्टचा किंवा पॅराग्राफचा बॅकग्राऊंड कलर बदलायचा आहे त्याला कंट्रोल प्लस ए या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून सिलेक्ट करा। त्यानंतर आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी सर्वात शेवटी दिसत असलेल्या या बॅकग्राऊंड कलरच्या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा। आपल्याला दिसेल की आपल्या समोर एक विंडो ओपन झाली आहे ज्यामध्ये आपल्याला भरपूर कलर्स दिसून येतील। यामधील आपल्याला हवा असलेला कलर आपण माउस किंवा टचपॅडच्या मदतीने निवडा। आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेल्या पॅराग्राफचा बॅकग्राऊंड कलर बदलला आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे। आजचा क्लास इथे संपत आहे। आता आपण सर्वांनी आपल्या रायटरच्या फाईलला क्लोज करा। जर आपल्याला फाईल क्लोज करायला काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओ पहा आणि शिका। चला आता आपण रायटर फाईलला क्लोज कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया। त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने कोपऱ्यात दिसत असलेल्या क्रॉस बटनवर घेऊन जा आणि या क्रॉस बटनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा। आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये सेव्ह, डिस्कार्ड आणि कॅन्सल हे तीन ऑप्शन्स आपल्याला दिसून येतील। कारण की आपल्याला ही फाईल सेव्ह करायची नाहीये, त्यामुळे
आपण या बॉक्स मधील डिस्कार्ड या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा क्लिक करा. आपली फाईल क्लोज होईल. आता आपल्या कंप्यूटरला व्यवस्थित शटडाऊन करा. आजच्या क्लासमध्ये आपण फॉरमॅटिंग टूलबार बद्दल अजून काही जास्त शिकलो, जसे की हायलाइटिंग पॅराग्राफ्स, बॅकग्राऊंड कलर, रायटिंगचा कलर बदलणे, अलाइनमेंट म्हणजेच लेफ्ट राईट सेंटर जस्टिफाय, त्यानंतर बुलेट्स आणि नंबरिंग बद्दल शिकलो. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. धन्यवाद.